नमस्कार, मी सुवर्णा दुसाने. आपण पाहताय आगीशी खेळ, आपला विशेष कार्यक्रम. मुंबईतल्या काळबादेवी परिसरातल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेली आग रविवारी विझली असली तरी ही आग मात्र अनेक प्रश्नांचा धूर मागे ठेवून गेली आहे. ही आग नेमकी का लागली, तिला जबाबदार कोण, मोडकळी झालेल्या इमारतींचा प्रश्न हा कधी निकाली निघणार, रस्त्यावरचं अनधिकृत पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, त्यामुळे अग्निशमन दलाच्या बंबांना इमारतीपर्यंत पोहोचण्यास झालेला उशीर, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून त्याचाच वेध घेणार आहोत आगीशी खेळ या खास कार्यक्रमात. एखादी भीषण दुर्घटना घडते, चर्चा होते, आदेश निघतात, आश्वासनं दिली जातात, पण मूळ प्रश्न मात्र काही सोडवला जात नाही आणि काही दिवसातच सारं काही विस्मृतीत सुद्धा जातं. आणि मग पुन्हा तशीच भीषण दुर्घटना घडली की मग पुन्हा तेच गुऱ्हाळ सुरू होतं. काळबादेवी आग दुर्घटनेनंतर फायर सेफ्टीची अशीच पुन्हा आठवण होतीये. दक्षिण मुंबईतल्या अत्यंत गजबजलेल्या काळबादेवी परिसरातील गोकुळ निवास इमारतीला शनिवारी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीनं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आग विझत लवकर आगीवर नियंत्रण मिळवणं हेच त्यांचं ध्येय होतं, कारण गोकुळ निवास ही इमारत अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी होती. तसंच ही आग आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत होती. खरं तर ही आग अत्यंत धोकादायक बनत चालली होती. काळबादेवी इथं लागलेल्या आगीची तीव्रता जी आहे ती या ठिकाणी वाढलेली दिसून येते. ती दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो गॅसचा स्फोट झालेला आहे, त्यामुळं गॅसचा स्फोट झाल्यामुळं ज्या झळा आहेत, आगीच्या झळा आहेत, त्या बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळं जे आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नावर कुठेतरी मर्यादा पडताना या ठिकाणी दिसत आहेत. आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं, मात्र असं असतानाही अग्निशमन दलाचे जवान मागे हटले नाही. त्यांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं, त्यात काही जखमी झाले. जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात येत होतं. क्षणोक्षणी परिस्थिती हाताबाहेर जात होती, पण अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन, सहाय्यक विभागीय अधिकारी संजय राणे आणि फायर ऑफिसर महेंद्र देसाई हे चौघे इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले आणि त्याचवेळी ती इमारत त्यांच्यावर कोसळली. या दुर्घटनेत संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकारी शहीद झाले, तर मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन हे गंभीर जखमी झाले. हा अग्निशमन दलासाठी मोठा धक्का होता. मात्र असं असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राणाची बाजी लावत ही आग पसरू दिली नाही. अखेर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 35 गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. अत्यंत अरुंद जागेत ही इमारत असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र सर्व परिस्थितीवर मात करत अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. मात्र त्यासाठी अग्निशमन दलाला जबर हिंमत मोजावी लागली. कृष्णात पाटील सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. काळबादेवीतील गोकुळ निवास आग प्रकरणी दोषी कोण असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकरांकडनं विचारला जाऊ लागला असून प्रत्येक वेळी अशा प्रकारची दुर्घटना झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले जातात, मात्र प्रत्यक्षात केवळ कागदी घोडे नाचवले जातात आणि प्रश्न जैसे थे असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावेळी तरी बीएमसी आणि सरकारला जाग येईल का, हाच खरा सवाल आहे.
मुंबईतल्या काळबादेवी परिसरातली गोकुळ निवास इमारत शनिवारी आगीच्या भक्षस्थानी पडली तर दोन अग्निशमन अधिकारी शहीद झाले. एखाद्या पाल्या पाचोळ्यासारखी ती इमारत जळून खाक झाली. मात्र ही आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. आग लागलेल्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडथळे पार करावे लागले. या भीषण आगीमागच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे आणि घडलेल्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. मात्र मुंबईतल्या धोकादायक इमारती आणि त्यांच्या फायर सेफ्टीचा मुद्दा पुन्हा एकदा या दुर्घटनेच्या निमित्तानं पुढे आलाय. शनिवारी ज्या गोकुळ निवास इमारतीला आग लागली तिची महापालिकेच्या दप्तरी धोकादायक इमारत म्हणून नोंद आहे. मात्र असं असतानाही महापालिका प्रशासनाकडून या इमारतीकडे दुर्लक्ष का केलं गेलं? ही इमारत निवासी असताना साड्यांच्या गोडाऊनला इथं परवानगी कशी काय दिली गेली? या गोडाऊनसाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. ज्या काही इमारती आता अशा धोकादायक आहेत अशा इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करणं गरजेचं आहे आणि ते करून त्याचा अहवाल मी एक महिन्यात त्यांना सादर करायला सांगितलं. फायर ब्रिगेड के फायर स्टेशन के अपग्रेडेशन के लिए फायर ब्रिगेड के अपग्रेडेशन के लिए जितना पैसा उपलब्ध कराया गया है उसका पूरा इस्तेमाल भी नहीं हो रहा है. मुंबईमधला काळबादेवी हा व्यापारी वर्गाचा सर्वाधिक भरणा असलेला परिसर असून दुकानं आणि गोडाऊनची संख्या इथं मोठी आहे. अनेक ठिकाणी निवासी जागांचा वापर गोडाऊन करता केला जातोय. त्यातील सगळ्यांनाच महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली आहे असं नाही. हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे. अरुंद रस्ते आणि त्यावर फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या परिस्थितीमुळेच शनिवारी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांना गोकुळ निवास जवळ पोहोचायला वेळ लागला. धोकादायक इमारती, अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग, अवैध फेरीवाले याविषयी ना महापालिका प्रशासन गंभीर आहे ना पोलीस प्रशासनाला याची दखल घ्यावीशी वाटते. याविषयी राजकीय नेतेही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळं ही समस्या जैसे थे आहे. मात्र अशी एखादी घटना घडली की केला जातो तो फक्त चौकशीचा फार्स. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. काळबादेवी परिसरात आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आत जाण्यास बराच वेळ लागला कारण त्या गल्लीत अनधिकृतपणे गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. या गाड्या बाहेर काढण्यातच बराच वेळ गेला. परिणामी आग विझण्यास वेळ लागला. आज या घटनेला 2 दिवस पूर्ण होत नाही तोच पुन्हा या परिसरात जागोजागी अनधिकृत पार्किंग पाहायला मिळत आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. काळबादेवीचा हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी शनिवारी दुपारी आग लागली होती आणि या परिसरामध्ये अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या वेळेत आतमध्ये घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळबादेवी परिसरात असलेलं अनधिकृत पार्किंग. आणि आज आपण पाहतोय 2 दिवसानंतर ही परिस्थिती जर आपण पाहिली तर जैसे ते दिसते कारण या ठिकाणी आहे 24 तास नो पार्किंगचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय ट्रॅफिक पोलिसांचा. मात्र तरीही या बोर्ड समोरच आपल्याला अनेक गाड्या ज्या आहेत त्या अनधिकृतपणे पार्क केलेल्या पाहायला मिळत आहेत. लांबच लांब रांग आपण पाहू शकतो. जो पर्यंत हा रस्ता संपतोय तिथपर्यंत अनधिकृत गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि एकाच नाही तर डबल डबल लाईन मध्ये या गाड्या पार्क केल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या आहे आणि याच कारणामुळे आग लागली. त्यावेळेला फायर ब्रिगेडची गाडी जी आहे ती वेळेत आतमध्ये पोहोचली नाही. मात्र 2 दिवसात आपण परिस्थिती जी आहे ती जैसे थे पाहायला मिळतोय. अत्यंत छोटे रस्ते आहेत या ठिकाणी आणि अशा गल्लोगल्लीमध्ये ही डबल पार्किंग केली जाते. गाड्या डबल पार्क केल्या जातात आणि म्हणूनच जेव्हा आग लागते अशा घटना घडतात त्यावेळेला ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेडची गाडी असेल ती वेळेत आतमध्ये पोहोचू शकत नाही आणि अशाच चुकांमुळे अशाच अनधिकृत पार्किंगमुळे जे आहे ते अशा घटना घडत आहेत, दुर्घटना होत आहेत आणि त्यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. तरीसुद्धा 2 दिवसात आपण धडा शिकलेलो नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी कारवाई का करत नाहीत, का या गाड्या ट्रॅफिक पोलिसांकडून उचलल्या जात नाहीत. दररोज त्याच ठिकाणी त्याच गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जातात त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या कामाबाबत या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.
काळबादेवी इथे लागलेल्या आगीनं फायर ब्रिगेडच्या दोन अधिकाऱ्यांचे जीव घेतले. दोघे शहीद झाले पण त्यांच्या कुटुंबासमोर अनेक अडचणी आता ते सोडून गेल्यात. शिवानी देसाई शहीद महेंद्र देसाई यांची ही मुलगी. वडिलांच्या इच्छेनुसार शिवानीनं वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवला. शिवानी आता तळेगावच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकतीये. येत्या 28 तारखेला तिची वार्षिक परीक्षा आहे. अभ्यास करण्यासाठी शिवानी घरी आली पण तिला आपल्या वडिलांची मृत्यूशी झुंज पाहावी लागली. आता दुःखाच्या परिस्थितीत अभ्यास कसा करायचा असा प्रश्न तिला पडलाय. पण वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवानी या परिस्थितीतही परीक्षा देणार आहे. माझी परीक्षा 28 तारखेपासून सुरू होणार आहे आणि मी फर्स्ट इयरची एक्झाम देणारच आहे आणि होपफुली मी क्लिअर करेन त्याला, म्हणजे नेक्स्ट इयर मला सेकंड इयरमध्ये एंट्री मिळेल. सीईटीमध्ये मिळालेल्या मार्कांवर तिला सरकारी वैद्यकीय कॉलेज मिळत होतं पण घरापासून दूर असल्यानं महेंद्र देसाई यांनी तिला खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. शिवानीला आता वर्षाला 5.5 लाख रुपये फी भरावी लागते. वडील गेल्यावर इतकी भरमसाठ फी कुठून आणायची असा प्रश्न तिला पडलाय. फी ऑलमोस्ट 5.5 लॅक्स आहे पर इयरची आणि ती दरवर्षी अराउंड 5-10% वाढते. शिवानीला एक लहान भाऊ आहे, त्याची यंदा 10वीची परीक्षा आहे. मुलं शिक्षणाच्या महत्वाच्या पायरीवर असताना, कर्तव्य बजावत असताना वडिलांना होतात मिळालं. मात्र आता त्यांच्या कुटुंबियांसमोर पुढे काय असा मोठा प्रश्न उभा आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. आगीची खेळ या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. काळबादेवीतल्या गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेत अनेक संसार उघड्यावर आल्यात. इमारतीतल्या 5व्या मजल्यावर राहणारं पोळ कुटुंब त्यापैकीच एक. यातल्या प्रियंका पोळ यांचं येत्या 30 मे रोजी लग्न आहे. मात्र आगीत लग्नाचे दागिने, कपडे आणि इतरही सामान जळून भस्मसात झालंय. या आकस्मिक संकटानंतर प्रियंका पोळ यांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. काळबादेवीतल्या गोकुळ निवास या इमारतीला आग लागली आणि त्या इमारतीमध्ये पोळ कुटुंब जे आहे ते 5व्या मजल्यावर राहत होतं आणि त्यांचं संपूर्ण घर जे आहे त्या आगीत आता जळून खाक झालेलं आहे. त्यांचं पूर्ण कुटुंब जे आहे त्यांना आता सध्या मोठा धक्का बसला आहे आणि अत्यंत दुःखाची बातमी म्हणजे याच घरातल्या मुलीचं 30 तारखेला येत्या 30 मेला लग्न ठरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला बसला आहे. सध्या आपल्या सोबत हे संपूर्ण कुटुंब आहे. प्रियंका पोळ आहे जिचं येत्या 30 मेला लग्न आहे. प्रियंका, किती दुःख होत आहे आणि आता काय ठरवलेलं? अजूनपर्यंत याच्यातून बाहेरच नाही पडलो आहे, त्याच्यामुळे आता याच्या पुढे काय आहे ते काहीच कळत नाही आहे. आता बघू आता कसं सावरू शकतो आणि पुढे आता काय करायचं ते डिस्कशन झाल्यानंतरच आम्ही बघू शकतो, करू शकतो. पण सध्या तरी आता आम्हाला घर मिळालं आहे राजकीय पुरोहित यांच्यामुळे. आता बाकीची सुविधा लवकरात लवकर होतील हे गव्हर्नमेंटकडून एक अपेक्षा आहे. कोणीतरी असा आवाज केला की आग लागली, आग आम्हाला वाटलं की छोटी आग लागली. मग आम्ही 4थ्या माळ्यावर भरकुलच आग लागली होती आणि माहिती काय दिसेनाच आम्हाला, अजिबातच काय दिसेना. मग आम्ही वरती घराव गेलो, घरावून उडी टाकली पडेल जाऊ. मग ते बंबोवाले आहेत ना, त्यांची माणूस आला आम्हाला नाही आला शिरेवणी नाही आहे. दुसऱ्याच्या मदतीवरच आमचं जीवनात अवलंबून आहे. आता जे आहे ते आमच्या त्याचा काय शिल्लक राहिलं नाही. आहे नुसतं चालू कपड्यावरती आम्ही बाहेर आलेलो आहे. जे आम्हाला मदत मिळेल त्याचीच आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आम्हाला कोण मदत करेल तीच अपेक्षा जास्त आहे. काय दुसरं ते बाकी काय नाही सांगायचं. सांगण्यासारखं जेवढं आत्तापर्यंत एवढं कमवलं होतं ते संपूर्ण सगळं गेलेलं आहे. काय आता राहिलंच काही नाही. फक्त दोन मुलाची बायकोचा जीव वाचला हेच महत्त्वाचंच आहे. बाकी चांगलं ठीक आहे. काही दिवसातच लग्न असल्यामुळे जे काही साठवलं होतं, आयुष्यभर जे काही कमवलं होतं ते सगळं कालच्या आगीत गेलेलं आहे. त्यामुळे आता अपेक्षा केवळ सरकारकडून आहे की सरकारने गंभीरतेने याची दखल घ्यावी आणि तातडीने पोळ कुटुंबाला मदत करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. काळ
काळबादेवी इथे घडलेल्या अग्नितांडवानंतर या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्यात. अग्निशमन दलाच्या सुधारणेसाठी त्याच्या बळकटीकरणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मुंबईतल्या दाटीवाटीनं वसलेल्या विभागात क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याचे आदेश देण्यात आले. मी कालच अजय मेहता जे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना स्पष्ट आदेश दिले की या संपूर्ण घटनेची नीट सखोल चौकशी करा, काय काय करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारे एस ओ पीज काय अजून तयार केले पाहिजेत, कारण आमचे दोन जवान त्या ठिकाणी शहीद होणं आणि दोन जवानांना अतिशय मोठ्या प्रमाणात इजा होणं, मला असं वाटतं की याचा अर्थ आहे की अजून चांगले एस ओ पीज तयार केले पाहिजेत. त्यामुळे एकीकडे त्यांना मी हे सांगितलं आहे की हे सगळं त्याचा सखोल चौकशी करा, त्यासोबत आवश्यक त्या प्रकारे जे अग्निशमन दल आहे या अग्निशमन दलाची जी काही आताची परिस्थिती आहे ती अजून बळकट कशी करता येईल, त्यांना अजून चांगलं ट्रेनिंग कसं देता येईल, त्यांना आवश्यक इक्विपमेंट तर खूप आहेत मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाजवळ, भरपूर इक्विपमेंट आहे, पण तरी त्यात जर काही लॅकुना असेल तर ते इक्विपमेंट दिले पाहिजे. आणि त्यासोबत नगरविकास विभागाला देखील सूचना देतो आहे की अशा प्रकारचे हे जे आता एरियाज आहेत की जे अतिशय दाटीबाटीचे आहेत आणि एखादी अशी घटना त्या ठिकाणी घडल्यानंतर बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात, त्यामुळे आपण जी नवीन क्लस्टर पॉलिसी तयार केलेली आहे या क्लस्टर पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या ठिकाणी जे म्युन्सिपल कमिशनर आहेत ते निर्देश देऊ शकतात आणि क्लस्टर जे आहे डेव्हलपमेंट त्या ठिकाणचं ते करू शकतात. मुंबईतल्या काळबादेवी परिसरात लागलेल्या आगीनंतर सरकारला अखेर जाग आली आहे. मुंबईतल्या ए बी आणि सी म्हणजेच कुलाब्यापासून साधारण भायखळ्यापर्यंत तीनही वॉर्डातल्या 100 पेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा तातडीनं निर्णय घेणार असल्याची घोषणा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलाय, ज्यामुळे 1900 जुन्या इमारतींचा प्रश्न प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली तर मार्गी लागेल. आगीशी खेळ या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. पहा फक्त Zee 24 तास. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.